हातातून जे थोडसारखी साहित्य मुले निर्माण झाली ते इनामत जुवाळ साहेबांचं आपण जोरदार कार्यामध्ये स्वागत करूया. मी सर्व विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचार करावे. माननीय इनामती जुवाळ साहेब, आणि ते मला ओळखतात की मी खूप चांगलं भाषण करतो वगैरे. पण आज लेखक म्हणून आपल्या समोर बोलताना मला खूप गडबड आलंय, तरी बोलण्याचा प्रयत्न करतो. आमचं आडनाव झिरवाळ. काही दिवसापूर्वी झिरवाळ काही नावाला आली जायचं नाही, तर त्या नावाला ज्या माणसाला ओळख मिळाली फक्त नाशिकमध्येच आहे तर अख्ख्या महाराष्ट्रात आणि कधी कधी महाराष्ट्राच्या बाहेर पण. ज्यावेळेस आम्ही जागतिक आदिवासी दिन महाराष्ट्राच्या विधानभवनमध्ये साजरा करतो आणि आमचे साहेब धोतर आणि कोपरी घालून राज्यपाल महोदयांबरोबर असतात आणि आदिवासी परंपरा साहेबांच्या फोटोसह विदेशापर्यंत पोहोचतात आणि विदेशातून आम्हाला त्याच्यावर रिप्लाय येतात. ते झिरवाळ नाव फक्त महाराष्ट्रात नाही तर विदेशापर्यंत पोहोचवणार आहे. शिरीष लांडगे सर त्याचा मला काही परिचय नाही, विनंती करायला गेलो आणि साहेब मात्र नाही सगळे येऊन जा घरी. म्हणजे इतकी सर्व माणसं असू शकतात. आदरणीय लांडगे सर, मी पाहिजे सर तसे माझे केलं पूर्ण मी शिक्षक असताना मला त्यांनी लिहायला शिकवलं. खरं लिहित जा आणि असं असं लिहित जा, कविता वगैरेच्या भागात कमी पडत जा, थोडं वास्तववादी लिहित जा. आधी मी चांगलं लिहायचं जरा रोमॅन्टिक वगैरे, तर ज्यांनी मला वास्तव आणलं ते आणि या पुस्तकाचं लिहून झाल्यानंतर ज्यांनी ते पहिलं वाचलं आणि एकदाच नाही वाचलं अनेक वेळा वाचलं, अनेक वेळा वाचल्यानंतर त्यांनी त्याच्या सुधारणा आहे शिकवल्या. बरेच जण सगळे पण हा म्हणत आहे की त्याने सुधारणा सुचवल्या नाही आणि हे गोष्ट सांगितली की हे पुस्तक छापताना याच्यावर कुठलेही संपादकीय संस्कार न करता जसं आहे तसं छापलं पाहिजे. एखाद्या आपण एखाद्या ठिकाणी जातो फार निसर्ग सुंदर नसतो, एखाद्या आंबट जंगलामध्ये जातो तिथं कोणतंही लँडस्केपिंग केलेलं नसतं, जिथं कोणतेही कृत्रिम फुलझाडं लावलेले नसतात, जिथं कुठलंही कृत्रिम सुशोभीकरण केलेलं नसतं, परंतु अडटळ असणारी ती जागा तिच्या फक्त म्हणजे काय त्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे तो वापरावर मला थोडी शंका आहे, ती जागा वर्जी नसते आणि तिची वर्जिनिटी हे तिचं सौंदर्य असतं आणि ते सौंदर्य त्याच्यातला रॉनेस हेच त्या पुस्तकाचं सौंदर्य हे त्यांनी मला ठासून सांगितलं आणि ते पुस्तक तसंच तुमच्यापर्यंत आलं. ते आदरणीय निपाणीकर सर माझे गुरुवर्य गवळी गुरुजी जे आमचे गावकरीच आहे, किती आनंद व्हावा माणसाला की गुरुजी इथं आले आणि आमचं मागे म्हणजे गुरुजीच्या सौभाग्य होते तिथं 15 घोडे पुस्तक आहे. म्हणजे अशी माणसं आयुष्यात येतात. दंडगव्हा सर, आदरणीय नाटे सर, माझ्या आयुष्यातला पहिला फोटो पुस्तकाची आठवण आलेली होती. आम्हाला फोटो बिटो काढण्याचे काही शब्द किंवा ती चेन नव्हती. चौथीच्या स्कॉलरशिपला बसल्यानंतर माझा पहिला फोटो आयुष्यात काढला जो आतून आलेला आहे. त्यावेळेस केसांना त्यावेळेस ते खोबरेल ते तोंड करून स्वतःच्या खिशातला दंगवा काढून माझं आणि श्यामच्याही वाचताना मी अक्षरशः कुमारवयात होतो आणि प्रत्येक प्रकरणात रडत होतो. म्हणजे आता कोणतरी बोललं मला वाटत की जरा हिमसूरचे लोक म्हणजे फार तर असं नाही, अधिकारी पण फार संवेदनशील असू शकतात. तर
तीस शाम के एक योगी फार कोवळ्या वयात मध्ये आणि ती वाचली नंतर मग फार गावात वाचनालय नव्हतं पुस्तक मिळण्याचा प्रश्न नव्हता साखर मागून आणलेला किंवा गुरु मागून आणलेला कागद आठ वाचून काढायचा असं वाचायचो पण वाचनाची प्रचंड गोडी होती थोडे दोन तीन माणसं माळकरी असल्यामुळे रामायण महाभारत हरिविजय हे वाचलं आणि वाचण्याची गोडी लागत गेली वाचत राहिलो वाचत राहिलो त्यामुळं मला वाटतं एमपीएससी पण माझा पहिला प्रयत्न झालेला मी खूप वाचलो आपण मला असं वाटलं होतं की मी नाशिक सोडून एक मला 10-12 वर्ष झाले पूर्वी माझं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा माझी बायको माझ्या घरी नाही म्हणायची तुम्ही हे ऐकून चालले पुढच्या तुम्हाला एक माणूस भेटतो तुम्ही राह भेटत होता मला असं वाटायचं की हॉल भर येत की नाही तर माझा जो तुम्हाला अजून आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात ते सर्व मान्यवर याच्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आहेत माझे मित्र उमेदवार आहेत बाकीचे घराण्याची कदाचित माझ्याकडून नावाना म्हणून सुटतील तर ते सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो ते सर्व ज्येष्ठ साहित्यिक या ठिकाणी प्राध्यापक वेगवेगळ्या कॉलेजचे प्राध्यापक रिटायर्ड झालेले प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत त्याचा डॉक्टर व्यावसायिक सर्व पत्रकार बंधू या सर्वांचे स्तुती करतो आणि मी जेथोड का लिहिलं किंवा मला ते लिहावं का वाटलं तर मी मनोदरामध्ये लिहिले की मी जेथोड लिहिताना अक्षरशः मी 20 दिवसात जेथोड लिहिले मी प्रांत म्हणून काम करत होतो आणि कोविडचं सुरू झालं मग पहिल्यांदा लॉकडाऊन मग सगळं असं सगळं सुरू होतं प्रांत म्हणून काम करत होतो खूप काळजी घेत होतो बाहेरून आल्यानंतर तो प्रोटोकॉल जो होता सॅनिटायझेशनचा तो सगळा करत होतो परंतु अचानक त्याच्यामध्ये एका दिवशी आम्हाला कोविडचा लागण झाली आणि मग अगदी 17 दिवसाचं आयसोलेशन पूर्वी फार आपण स्ट्रिक्टली करतो आम्ही लोकांना सांगत होतो त्यामुळे मला ते फॉलो करत नव्हतं तर त्या आयसोलेशन मध्ये गेलो आणि भरभर मग आता काय करायचं एकटा कार्यक्रम मग ते पुस्तक लिहायला सुरुवात केली आणि काही प्रकरणात तिकडं माझी लिहून झाली परत ते पुस्तक तसंच राहिलं नंतर मग मी विधानभवनात आलो साहेबांबरोबर अजून एक अधिवेशन होतं अधिवेशनात परत टेस्ट करणं कंपल्सरी आहे साहेबांनी अजून मास्क काढलेला नाही टेस्ट कंपल्सरी आहे आणि मग ती टेस्ट करायला गेलो परत एकदा पॉझिटिव्ह आलो त्यावेळेस काहीच त्रास नव्हता पण उरलेल्या 10 दिवसात उरलेलं पुस्तक लिहिलं 20 दिवसात लिहिलेलं पुस्तक आहे आणि सरकार इतकं बोलले मला प्रेशर आलंय की पण याच्या मागची भूमिका अशी आहे की मी 7-8 वी पासून जी मला वाचनाची गोडी लागत होती मी वाचत होतो त्यावेळेस मला एक गोष्ट कळत होती की मी जे वाचतोय जे पाठ वाचतोय मराठीच्या पुस्तकामध्ये यार आपलं जगणं कुठं दिसतच नाहीये आणि मला जर लिहायचं असेल तर मग मी कसं लिहिले पुस्तक म्हणजे मी माझं जगणं कसं मांडणार आणि ही सगळी विचार प्रक्रिया डोक्यामध्ये तेव्हापासून सुरू होती की मी मला लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार आणि मी काय फार मोठा कलेक्टर किंवा अजून कोणी आयपीएस वगैरे झालेलं नाही का अजून आहे मग मी माझा प्रवास लिहायचा की बाबा कुंडीच्या मठापासून सुरू झाला तहसीलदार तहसीलदार म्हणजे प्रत्येकाच्या ओळखीच्या जवळच्या तहसीलदार असतात अरे फार काही मोठी गोष्ट नाही मग ते पण लिहायचं म्हटलं तर काय कोण वाचणार किंवा ते काय त्याच्यात आणि मग मी माझ्या समाजावर लिहायचं असेल तर ते मला झेपेल का असे दोन प्रश्न होते मी असं ठरवलं की हे दोन्ही एकत्र करून लिहायचे की मला लिहायचंय की मी जो कोणी असेल मी आजही कोणी असेल तो माझ्या समाजातून माझ्या गावामुळे आणि माझ्या आजूबाजूच्या वातावरणामुळे मला जी संवेदनशीलता मिळाली मला जी टिकण्याची नजर विकसित झाली ती त्यामुळे झाली आणि मग ते लिहायचं आणि म्हणून ते सरांनी सांगितलं ना की खुंटीचा काळा हा जेथोडचा नायक आहे तर ही गोष्ट माझ्या मला असं वाटतं की 100% खरी आहे मला फक्त खुंटीचा पाळा आणि त्याचं उपशीर्षकातच लिहिले की सात मळा डोंगर रांगेतील कोकणा समाजाचा प्रेरक सांगा त्या सगळ्या परिसराचा प्रतिनिधी म्हणून मी त्या पुस्तकामध्ये उभा केला का लिहावं वाटलं तर मी संघर्षात होतो ते तुम्हाला वाचायला मिळेल पण माझ्या आधीची पिढी ती आधीच संघर्षात होती हे पुस्तकातलं मी सांगावं की नाही पण अशी परिस्थिती असायची दुष्काळामध्ये की भारताचा कोंडा असायचा तो आमची लोक विकत घ्यायची कोंडा तो घेतलेला कोंडा पुन्हा निर्मितीतून किंवा जागेवर दळायची
त्याची भाकरी होत नाही. आपल्याला फक्त कोंड्याचा मांडा ही घर माहिती, त्याची भाकरी होत नाही. ती भाकरी होण्यासाठी आपल्याकडं लागेल सारखं कौला नावाचं गवत पावसाळ्यात उगवत होते. ते शिजवलं की ते चिकट होत असत. ते लोक असं बांधून आणायचे, शिजवायचे आणि त्या कौल्याच्या ह्याच्यामध्ये तो कोंडा मिक्स करून मग त्याची भाकरी बनायची. ती पण अशी नाही, पळसाच्या पानावरती भाकरी थापायच्या मावल्या आणि ते पानं उचलून त्यावर टाकायचं. कारण भाकरी उचलली तिथे कोकणार येते. ती परत जायचं असल्या भाकरी खाऊन जी पिढी ने आम्हाला आणलं की ज्या पिढीने आम्हाला पुढे दाखवलं त्याही संघर्षात आम्हाला जगवण्याचा प्रयत्न केला त्या पिढीची कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं काम आणि ते रूप ठेवण्यासाठी. तर ही अशी सगळी गोष्ट आहे, आपण ती वाचाल. मग फार मी म्हणजे अधिकाराने बोलणे वाटत असू नये किंवा मला वाटत नाही तसं, पण आपण ती वाचाल, आपण स्वतः समजून घ्याल. आणि हा प्रवास जो आहे जेथोर म्हणजे तेच पावसाळ्यापूर्वीची बेगमी, कारण पावसाळे आमचे असे असायचे, कोंड्याच्या भाकरी खावे लागायचे. आणि माझ्या आयुष्यातला विद्यार्थी काळ हा ना त्या जेथोर सारखा होता. जर मी तो विद्यार्थी काळ आमच्याकडे जर जेथोरची जितकी तयारी केली त्याचा पावसाळ्यात आणला नाही तर लवकर सांगत बंद पडायचे. जो जितकी तयारी करत त्याची सांग तशी पुढे जाणार. आणि जेथोरची तयारी त्याने कुत्राही नाही केली की त्याचा पावसाळ्यात वाढ. तसं माझे विद्यार्थी दशा म्हणजे माझी जेथोर. मी जर त्या काळात कुत्राही केली असती ना तर माझा आजचा काळ खराब आला. मी केली नाही कुत्राही आणि त्या विद्यार्थी दशेचं चित्र नाटल्यामुळं हे जेथोर. आणि ती जेथोर मी चांगली मनापासून केली त्याच्यासाठी मला ह्या सगळ्या मंडळींचं सहकार्य लागलं आणि म्हणून मी आज जे काही सुस्थितीत आयुष्य जगतो ते त्या जेथोरची ती देणगी आहे. म्हणून त्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे ते जेथोड आहे. त्याच्यावरचं मुखपृष्ठाचं सुद्धा ती एक वेगळी कहाणी आहे. आमची आई म्हणायची, अरविंद चलारांना नवीन शब्द होता की जेथोडवर काय चित्र काढायचं, तेव्हा आमची आई म्हणायची तर बरेच जण आहेत गावाकडे त्या सगळ्यांना माहिती आहे. आई म्हणायची भाऊ जेथोडी मुंगी जशी एके जाणं वाढवा भरते तसं आपल्याला एके जाणं घरात आणावा लागतो. म्हणून ती मुंगी त्या मुखपृष्ठावर आहे. आपण मला प्रेम दिलं आपण या ठिकाणी आलात. एक तो भर भरून आपण या ठिकाणी त्यानंतर कार्यक्रम ठरल्यानंतर सगळी मित्रमंडळी स्वतःहून आली, सगळ्यांनी स्वतःहून कामाची जबाबदारी उठून घेतली आणि मी अक्षरशः पाहुण्यासारखा या कार्यक्रमाला येणे इतपत जे मित्रत्व आपण सर्वांनी दिलं. आपण सर्व ज्येष्ठांनी एका गंभीर वयाच्या माणसावर सुद्धा इतका विश्वास टाकून आपण या ठिकाणी आला त्यासाठी मी आपली मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. हे पुस्तक घेण्यासाठी आदरणीय साहेबांकडे मी गेल्या एक वर्षापासून आहे. मी घरीच काम करतोय पहिल्यांदा. गेली 10 वर्ष मी विदर्भात काढल्यानंतर घरापासून कम्प्लीट कनेक्ट नव्हता, परंतु आता घरीच काम करतोय. वनाऱ्याला गेलो तरी घरी असतो, नाशिकला काम केलं तरी घरीच असतो आणि मुंबईला गेलो तरी आमच्या सुरूची निवासस्थानीच असतो. त्याच्यामुळं सगळीकडे घरी राहून काम करण्याची संधी साहेबांमुळे मिळाली आणि त्यामुळे जे थोड लवकर आलं त्यासाठी साहेबांची पण मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो, व्यासपीठाचे ऋण व्यक्त करतो, ज्यांची नावं सुटली असतील त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्द संपतो.